के दलालों को झूठे मारो सालों को, आरएसएस के दलालों को झूठे मारो सालों को, आरएसएस के दलालों को झूठे मारो सालों को। डॉक्टर बाबा साहेब अंबेडकरांचा, छत्रपति शिवाजी महाराजांचा, महात्मा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने विद्यापीठामध्ये जी काही दमनशाही आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या विरोधात सुरू आहे त्याच्या विरोधात हे प्रतिनिधी स्वरूपात आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्याच्या संदर्भाने देखील आम्ही प्रशासनाकडे आज काही मागण्या ठेवणार आहोत। त्याच्यामध्ये मागील जवळपास वर्षभरापासून बंद असलेले वसतिगृह सुरू करण्यात यावे, विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये विद्यापीठाच्या रीडिंग रूममध्ये आणि प्रत्येक विभागामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी, त्याचप्रमाणे आरक्षित जागा डावलून ज्या केलेल्या नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या तातडीने रद्द करण्यात याव्या, भ्रष्टाचाराचे आरोप असलेले चुकीचे प्रमाणपत्र घेऊन नोकरीमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्या, त्यांच्यावरती सक्त कारवाई करण्यात यावी आणि प्रामुख्याने नागराज गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात जे खोटे 353 गुन्हे दाखल विद्यापीठ प्रशासनाने केलेले आहेत ते गुन्हे तातडीने मागे घ्यावेत आणि हे गुन्हे दाखल करण्याच्या मागचं जे षड्यंत्र आहे ते षड्यंत्र इथल्या प्रशासनाच्या लक्षात यावं या दृष्टिकोनातून आज आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे। जर या मागण्या मान्य झाल्या नाही, जर अशाच पद्धतीने विद्यापीठामध्ये दबाव तंत्राचं षड्यंत्र चालू राहिलं, आरएसएसची अशाच पद्धतीने जर अधिकारी दलाली करत राहिले तर याहूनही मोठं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात येईल असं आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात ज्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे त्याचं कारण असं आहे की अनेक वर्षांपासून ज्या ठिकाणी आंबेडकरवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी गुन्हे दाखल केले जातात। जाणून बुजून या ठिकाणी जर कोणी आंदोलन करत असेल, कोणी मोर्चा करत असेल आणि विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात कोणी जात असेल, त्यांच्या कोणी भ्रष्टाचार करत असेल तर जाणून बुजून हे आंदोलन दाबण्यासाठी, हे आंदोलन हे मोर्चे थांबण्यासाठी जाणून बुजून कार्यकर्त्यावर 353 सारखे 125 सारखे गुन्हे दाखल केले जातात। याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व आंबेडकरवादी कृती समितीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करतो।